मुलांनो या, आपण मजेदार खेळ खेड़ खेळून मागील धड्यात शिकलेल्या प्रक्रियेचा प्रयत्न करून पाहूया ह्या घरात काही कोडी लिहिली आहेत दोन अंकांच्या संख्या पटकन जोडण्याच्या प्रक्रियेद्वारे आपण ही कोडी सोडवू शकतो का कोड्याचा अचूक उत्तराचा भाग रंगाने रंगवला जाईल शाब्बास मुलांनो तुमचे घर देखील ह्या योग्य प्रकारच्या उत्तरांनी रंगीत केले गेले आहे का या मुलांनो या धड्यात आपण दोन अंकी संख्या जोडण्याची आणखी एक मजेशीर प्रक्रिया शिकूया मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते एकदा बबनच्या आंब्याच्या बागेत खूप चांगले पीक आले त्याने आपल्या तीन मित्रांना आंबे घेण्यासाठी बोलावले बबनने पहिल्या तीन मित्रांना पंचवीस आंबे दिले एका विलक्षण पद्धतीने आंबे भरले त्याने आपल्या मित्रांना सांगितले की तो झोळीत एक डबा घालून आंबे काढेल डब्यामध्ये जितके आंबे येतील तेवढे आंबे त्या मित्राला मिळतील. बनीने विचार केला की जर त्याने सर्वात शेवटी आंबे घेतले तर त्याला कदाचित आंबे शिल्लकच राहणार नाहीत म्हणून त्याने आपली पिशवी प्रथम पुढे केली बबनने डबा आपल्या मोठ्या झोळीत घातला आणि आंबे भरून झोळीतून काढला बबनच्या डब्यात एकूण एकतीस आंबे आले त्याने हे आंबे बनीच्या पिशवीत टाकले. तुम्ही सांगू शकता का बनीला एकूण किती आंबे मिळाले? चला हे एकत्र जोडू. बनीला यापूर्वी 25 आंबे मिळाले होते. बनीकडे आता एकूण किती आंबे आहेत? हे शोधण्यासाठी आपण 31 मध्ये 25 जोडू. या हे करण्याची आणखी एक प्रक्रिया जाणून घेऊ ला आपण तीसमध्ये एक जोडून अशा प्रकारे लिहू शकतो तर किती झाले हो सव्वीस आता हे अगदी सोपे आहे मध्ये तीस जोडण्यासाठी आपण मागील पाठ पाहू बदीच्या घरासारखे एका ग्रीडचा वापर करू शकतो या प्रकारे बनीकडे एकूण छप्पन्न झाले बनी, बनी खूप आनंदी झाला त्याने पहिल्यांदा आंबे घेऊन खूप हुशारीचे काम केले आहे असा विचार केला आता अप्पूने आपली पिशवी पुढे ठेवली बबनने पुन्हा डबा आपल्या मोठ्या झोळीत ठेवला आणि त्यात काही आंबे भरून बाहेर काढला. ह्यावेळी बबनच्या डब्यामध्ये एकूण चव्वेचाळीस आंबे आले त्याने हे आंबे अप्पूच्या पिशवीत ठेवले चला पाहूया अप्पूला किती आंबे मिळाले अप्पूला प्रथम पंचवीस आंबे मिळाले आता त्याला आणखी चव्वेचाळीस आंबे मिळाले आता अप्पूकडे एकूण किती आंबे आहेत चव्वेचाळीसला आपण चाळीसमध्ये चार जोडून ह्या प्रकारे लिहू शकतो हे बरोबर आहे का मुलांनो आता आपण पंचवीस मध्ये चार मिळवू हे झाले एकोणतीस आणि शेवटी एकोणतीस मध्ये चाळीस मिळवून किती झाले अगदी बरोबर एकोणसत्तर अपुला एकूण एकोणसत्तर आंबे मिळाले आता शेवटी गोलूची पाळी होती त्याने आपली पिशवी पुढे गेली बबनने गोलूला सांगितले की झोळीतील बाकी सर्व आंबे त्याचेच आहेत झोळीत एक्कावन्न आंबे शिल्लक होते बबनने बाकीचे सर्व आंबे गोलूच्या पिशवीत ठेवले मुलानो गोलूला किती आंबे मिळाले हे सांगता येईल होय गोलूला एकूण शहात्तर आंबे मिळाले गोलूने संयम ठेवून शेवटी आंबे घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याला संयमाचे गोड फळ मिळाले त्याला सर्वांपेक्षा जास्त आंबे मिळाले मुलानो तुम्ही देखील लक्षात ठेवा संयमाचे फळ नेहमी गोड असते ह्या धड्यात आपण दोन अंकी संख्यांची बेरीज करण्याची अजून एक मजेशीर प्रक्रिया पाहिली